त्रैलोक्य संपदालेख्य समुल्लेखनभित्तये सच्चिदानन्दरूपायारगाः ताम् प्रप्रथमतः जगदादि जगद्गुरु मूलपञ्चाचार्यांच्या चरणी अनंतकोटी साष्टांग दंडवत समर्पित करून ज्यांच्या छत्रछायेखाली आपण सर्वजण उपस्थित आहोत, असे काशी ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री 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 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्याही दिव्यचरणी अनंतकोटी साष्टांग दंडवत समर्पित करून, त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये दररोज आपल्याला मार्गदर्शन करणारे षटस्थल ब्रह्मी ज्ञानसिद्ध ओंकार शिवाचार्य महाराज यांनाही प्रणाम समर्पित करून, या अखंड महिनापर्यंत चालणाऱ्या श्रावण मास तपोवनुष्ठानाचे आयोजन केलेले श्री महेश स्वामीजी, त्याचबरोबर या अनुष्ठानामध्ये सहभागी होऊन त्यांना सहकार्य करत असलेले त्यांचे सर्व सहकारी गण, आणि रोजप्रमाणेच आज या धर्मसभेमध्ये उपस्थित राहून गुरु महाराजांचं ज्ञानामृत ग्रहण करणारे आपण सर्व सद्भक्तगण आणि मातानो, स्वामींनी मगाचपासून आपल्याला सूचना देत आहेत, आज जरासा उशीर झाला परंतु चालतं, एक महिना कार्यक्रम चालू आहे, रोज आम्ही तुमची वाट बघत बसायचो, आज एक दिवस तुम्ही गुरु महाराजांची वाट बघितली तर काय एवढा फरक नाही पडत. बघता बघता आपण उत्तरार्धाच्या एकदम जवळ आलो, कार्यक्रम पूर्णत्वाच्या एकदम जवळ आलो, बोटावर मोजणे इतके, ते पण एकाच हाताच्या दिवस राहिले, तीन चार दिवस, एक महिना आपण गुरु महाराजांकडून ज्ञानामृत ग्रहण करत आहोत. आणि 2 दिवसापूर्वीच आम्ही आमच्या मनोगतातून जो विषय सांगत होतो तोच आज थोडक्यात सांगणार आहोत पुढे. आणि काल जे गुरु महाराज आपल्याला सांगत होते की कालचा जो विषय आहे इष्टलिंगाच्या माध्यमातून आपल्याला पुढची प्रोसेस काय आहे किंवा पुढे काय प्रक्रिया करायची आहे, दीक्षेच्या माध्यमातून जे इष्टलिंग आपल्याला प्राप्त होतं त्याच्यातून आपण पुढे साधना कशा पद्धतीने करायचं आहे याचं चिंतन आपल्याला ऐकायचं आहे. तर आम्ही त्या दिवशी सांगत होतो की आजकालची जी आधुनिक पिढी आहे तर त्यांना ईश्वराप्रती पहिल्यांदा तर विश्वासच नसतो किंवा त्यांची शंका असते की ईश्वर आहे का नाही. बरं ठीक आहे, मग त्या दिवशी आम्ही सांगितलं की अशा अशा पद्धतीनं आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की काहीतरी शक्ती आहे आणि तीच ईश्वरी शक्ती आहे असं आपण मानतो. मग त्याचा पुढचा विषय असा येतो की ईश्वर आहे तर मग तो नेमका कशा पद्धतीचा आहे, त्याचं स्वरूप काय आहे. कारण की आजकाल आपण बघतो देव म्हणलं की 33 कोटी प्रकारचे सांगितले जातात, देव म्हणलं की विविध त्याचे अवतार असतात, मग नेमकं देवाला पूजायचं तर कुठल्या रूपात पूजायचं, देवाला आराधना करायची झाली शरण जायचं झालं तर कशा पद्धतीनं जायचं, असं पण शंका किंवा प्रश्न आजकालचे ज्यांना अध्यात्माची आवड नसते परंतु उगाच शंका निर्माण करायची म्हणून असे प्रश्न उपस्थित करत असतात, त्यांच्यासाठीच आज आम्ही 2 शब्द एक दृष्टांत आहे छोटासा तो सांगणार आहोत. की असंच एक आंधळ्यांचं गाव असतं, आंधळ्यांचं गाव म्हणजे कोणाला दिसत नसतं हे तर लक्षात आलंच असेल आपल्या. मग त्या आंधळ्यांच्या गावामध्ये एके दिवशी एक माहूत हत्तीवाला हत्ती घेऊन जातो, तो प्रवासाला चाललेला असतो, मग त्याला ते आंधळ्यांचं गाव लागतं. तो काही काळ विश्रांतीसाठी तिथं थांबतो, थांबल्यानंतर मग त्या आंधळ्यांना कुतूहल निर्माण होतं, अरे आपल्या गावात हत्ती आला आहे, मग हत्ती आपण ऐकला आहे परंतु कधी बघितला नाही, आणि आता आपलं दुर्भाग्य आहे की आपल्याला डोळ्याने दिसत नाही त्यामुळे आपण बघू पण शकत नाही, परंतु आता हत्ती आपल्या गावात आलेलाच आहे तर आपण स्पर्शाने त्याला बघू शकतो, बघ हात लावून चापचून बघू शकतो. म्हणून ते ठरवतात की आपण जाऊया आणि सगळेजण स्पर्शाने हत्ती बघूया. मग ते जातात, हत्तीवाल्याला म्हणतात की आम्हाला हत्ती बघायचा आहे, मग तो हत्तीवाला त्या हत्तीला खाली बसवतो, आणि मग ते जे गावकरी असतात ते त्या हत्तीच्या आजूबाजूने जमा होतात आणि प्रत्येकजण स्पर्श करून त्या हत्तीला न्याहाळत असतो, अंदाज घेत असतो की हत्ती नेमका असतो कसा. मग हे सर्व विधी पार पडतो, ते हत्ती पाहतात स्पर्श करून आणि तो हत्तीवाला पुढे त्याच्या कामाला निघून जातो. निघून गेल्यानंतर हे जे गावकरी असतात त्यांची बरंच चर्चा चालू होते, अरे कसला हत्ती आहे, हत्ती म्हणजे एकदम भिंतीसारखा आहे,
तेवढ्यात ज्यांनी त्याच्या सोंडेला स्पर्श केलेला असतो ते काय म्हणतात, हत्ती म्हणजे काय एकदम निमुळत आहे, एका ठिकाणी बारीक होत जाणारा आणि वरची या साईडला मोठा होत जाणारा असा हत्ती आहे, भिंतीसारखा कुठे होता. तेवढ्यात ज्यांनी पाय बघितलेला असता स्पर्श करून ते म्हणतात, अरे तुम्ही दुसराच कुठला तर त्या हत्तीसोबतचा जनावर बघितला असेल स्पर्श करून. हत्ती म्हणजे झाडाच्या खोडासारखा असतो, गोल गोल असतो, खांबासारखा, ते तुम्ही दुसराच काहीतरी बघितलंय असं म्हणून त्यांच्याच वादविवाद निर्माण होतात. काही जण म्हणतात हत्ती भिंतीसारखा आहे, काही जण म्हणतात खांबासारखा आहे, काही जण म्हणतात निमुळता आणि लवचिक आहे, तर काही जण म्हणत असतात की तो सुपासारखा आहे कारण की त्यांनी कान बघितलेले असतात. मग अशा पद्धतीने त्यांचे वादविवाद चालू असतात. तेवढ्यात त्याच गावातले काही आंधळे लोक बाहेरगावी गेलेले असतात, ते तिथं येतात. मग त्यांची चर्चा ऐकून ते त्यांना विचारतात, अरे नेमकं आपलं गाव एवढं शांत सुखासमाधानाने नांदणारं आणि एवढा वादविवाद एवढा कलह कशामुळे निर्माण झाला आहे. ते तिथं येऊन चौकशी करतात, त्यावेळेस त्यांना सगळा विषय लक्षात येतो. मग ते म्हणतात, अरे हत्ती आईच्या अगोदर गावात सगळं सुख समाधान होतं, हत्तीवाला काय येऊन गेला, सगळे वादविवादच निर्माण झाले. मग आपण त्याचं मूळ कारण शोधलं पाहिजे की नेमकं आपल्याला तर दिसत नाही परंतु हत्ती कसा आहे हे का शोधून काढणं आवश्यक आहे. मग त्यासाठी काय करायचं, मग ते परत त्या हत्तीवाल्याला निरोप देतात की बाबा तुझं काय काम असेल ते जाताना परत माघारी आम्हाला एकदा गावामध्ये येऊन जा म्हणून हत्तीला घेऊन. मग काही काळाने परत तो हत्तीवाला हत्तीला घेऊन येतो आणि या सर्वांचा निर्णय काय झालेला असतो की ज्याचा हत्ती आहे, ज्यानं हत्ती स्वतः डोळ्याने बघितलेला आहे त्यालाच आपण विचारायचं हत्ती नेमका कसा आहे ते. मग तो हत्तीवाला येतो, हत्तीवाला आल्यानंतर त्या हत्तीवाल्याला सगळे विचारतात की बाबा तुम्हीच सांगा हत्ती भिंतीसारखा असतो का नाही. मग तो म्हणतो होय, तेवढ्यात ते म्हणतात नाही खांबासारखा असतो का नाही, तो प्रत्येकाला होय होयच म्हणतो. मग अशा पद्धतीने विषय झाल्यानंतर हत्तीवाला सांगतो की तुम्ही जे म्हणताय प्रत्येकाचंच बरोबर आहे, ह्यात कोणच चुकीचं नाही आहे, परंतु विषय असा आहे की हत्ती भिंतीसारखा नाही, हत्तीचं पोट भिंतीसारखं आहे, हत्ती सुपासारखा नाही, हत्तीचा कान सुपासारखा आहे. अशा पद्धतीनं त्या वेगवेगळ्या अवयवांचं तो वर्णन करतो आणि ह्या सर्वांचं मिळून जो प्राणी आहे त्याचं नाव हत्ती आहे, म्हणजे तुम्ही कोणच चुकीचे नाही. अशा पद्धतीनंच आपण जे जीव आहोत किंवा मनुष्य आहोत ते आपण अज्ञानाने आंधळे आहोत, आपल्याला असा ईश्वर दिसणार नाही डोळ्याला, त्यामुळे वेगवेगळे पंथ संप्रदाय आपण आंधळ्यांनी निर्माण केले आणि ईश्वराच्या ठिकाणी जे असणारे विविध गुण आहेत, मग ईश्वर बलवान आहे म्हणून आपण मारुतीला पूजतो शक्तीच्या रूपात, मग शक्ती आहे तो ईश्वर आहे, शक्ती म्हणजे ईश्वर नाही आहे, तर ईश्वराच्या ठिकाणी शक्ती आहे. ऐश्वर आहे तो ईश्वर आहे, ऐश्वर आहे ते ईश्वर नाही आहे, पण ज्याच्याकडे ऐश्वर आहे तो ईश्वर आहे. अशा पद्धतीनंच वेगवेगळ्या रूपांमध्ये आपण त्याला पूजतो, परंतु ते सर्व ज्याच्याकडे आहे त्याच्या ठिकाणीच ईश्वरत्व आहे. आपण फक्त त्याच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करतो आपल्या अज्ञानामुळे, परंतु मग त्याचं जे सर्व साकार रूप आहे, ह्या सर्वाचा ज्या ठिकाणी वास आहे, असं जे मूळ ईश्वरत्व आहे किंवा ह्या सर्व अवतारांच्या पलीकडलं जे ईश्वरत्व आहे ते आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल, हे जर सर्व त्या अज्ञानी आधळ्यांच्या दृष्टीनं जसं त्यांना फक्त माहिती होतं तेवढंच त्यांनी ईश्वरत्व किंवा हत्तीला मानलं, तसं आपल्याला जेवढं माहिती आहे आपण तेवढंच ईश्वरत्व मानतो, परंतु ईश्वराचं जर मूळ स्वरूप खराच ईश्वर कसं आहे हे जाणून घ्यायचं असेल, तर त्या आंधळ्यातल्या आंधळ्यांच्या गावातले आंधळे जसे त्या हत्तीवाल्याकडे गेले ज्याचा हत्ती होता आणि ज्यानं हत्ती बघितला होता, तशा पद्धतीनं आपण सर्वांनी आपण अज्ञानी जीवांनी आपल्या गुरु महाराजांकडे जायला पाहिजे की ज्यांच्याकडे देव असतो, ज्यांच्यामुळे आपल्याला देवाचा साक्षात्कार होऊ शकतो. आपल्याला आजपर्यंत आपण ऐकलेलंच आहे की गुरु महाराजांमुळे आपल्याला देव कळतो, मग गुरु महाराजांच्या ठिकाणी आपण शरण गेलो, त्यांचा उपदेश आपण ग्रहण केला, तर त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला ते खरं जे पूर्ण ईश्वरत्व आहे त्याचं ज्ञान होणार आहे. आणि मग तशा पद्धतीनंच जे काही आपण आता दीक्षेच्याद्वारे इष्टलिंग घेतलं ते इष्टलिंग प्राप्त झाल्यानंतरच आपली साधना फक्त इष्टलिंगापुरती मर्यादित राहत नाही, तर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या पुढे दोन लिंग असतात, प्राणलिंग आणि भावलिंग. मग दीक्षेच्या माध्यमातून आपल्याला जे इष्टलिंग प्राप्त होतं तसं प्राणलिंग आणि भावलिंग कुठेही दुकानात किंवा कुठल्याही गुरु महाराजांकडून तुम्हाला प्राप्त होणार नाही आहे, कारण की ते तुमच्या आतमध्येच आहे, ते तुम्हाला फक्त जागृत करण्याची आवश्यकता आहे. आणि ते कशा पद्धतीनं जागृत करायचं याचं चिंतन आपण करत आहोत, त्यामुळे आज आम्ही जास्त वेळ घेणार नाही.
काल आपल्याला गुरु महाराजांनी सांगितलं की ते प्राणलिंग जे आहे त्याचे पूजन करण्यासाठी आपण जलाभिषेक स्वरूप करायचं झालं तर आपला क्रोध आपण त्यागला पाहिजे, तर आपण त्याला जलाभिषेक केला अशा पद्धतीने आपण समजायचं आहे. मग जलाभिषेकापर्यंत आपण आलेलो आहोत, पुढचं आपण अजून चिंतन करणार आहोत. आता थोडक्यात मगाशी महेश स्वामी म्हणाले होते की मिरवणुकीच्या दिवशी जास्तीत जास्त महिलांनी कलश घेऊन त्या ठिकाणी यायला पाहिजे, तर महाराजांनी कलशाविषयी सांगावं म्हणून. मग कलशाविषयी आम्ही जास्त काही नाही, फक्त थोडक्यात सांगू इच्छितो की कलशाचं महत्त्व काय आहे. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आपण कुठलीही पूजा शुभकार्य करायचं झालं तर पहिल्यांदा कलशाचीच पूजा करतो, कलश स्थापनाच करतो, गृहप्रवेश असू द्या किंवा काहीही असू द्या, उद्घाटन असू द्या. आणि कलशाविषयी सांगताना सांगतात की कलशस्य मुखे रुद्र कंठे विष्णु समाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृतः. म्हणजे कलशाचा जे काही वर्णन केलेलं आहे, तर कलशाच्या मुखामध्ये रुद्राचा महादेवाचा वास आहे, त्याच्या कंठामध्ये विष्णूचा वास आहे, आणि कलशाच्या मुळाच्या ठिकाणी ब्रह्माचा वास आहे, आणि त्याचं जे मध्य आहे त्यामध्ये सर्व मातृगण स्थित असतात. अशा पद्धतीने त्या कलशाचं महत्त्व आहे. आणि ते कलश म्हणजे ऐश्वर्य स्वरूप आहे, ते ऐश्वर्य प्रदान करणार आहे. लक्ष्मी कशाच्या माध्यमातून, आपण लक्ष्मीचा फोटो बघतो, ते लक्ष्मी धन ओतत असते, ते कशातून ओतत असते, कलशातूनच ओतत असते. आणि त्यासाठी आपल्याला जर आपलं सर्व ऐश्वर्य टिकवून ठेवायचं असेल, गुरूंची ईश्वराची कृपा आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल, तर आपण गुरु महाराजांच्या मिरवणुकीमध्ये असू द्या किंवा मठामध्ये असू द्या किंवा कुठल्याही शुभकार्यामध्ये असू द्या, सुवासिनींनी मस्तकावरती तो कलश व्यवस्थित तयार करून धारण करून त्यामध्ये आपण सेवा समर्पित केली पाहिजे. त्यावेळेस आपल्याला त्याचा सर्वांना लाभ होत असतो. त्यासाठी स्वामींनी सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त महिलांनी मस्तकावरती कलश धारण करून मिरवणुकीमध्ये सहभागी व्हायचं आहे. आणि बाकी तर सूचना दिलेल्याच आहेत, त्यामुळे आम्ही जास्त वेळ न घेता झालेली वाक्पुष्प सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करीत आहोत. ओम शांती शांती शांती. धन्यवाद महाराज. आजचे महाप्रसाद दाते ज्यावेळेस महास्वामीजींचं आशीर्वचन संपल्यानंतर जे महामंगळ आरतीसाठी आपण हा वरती येणार आहात, तर फक्त श्रीवसवू यांनी यायचं आहे. आजचे महाप्रसाद दाते श्रीवसवू अनिता विठ्ठल नवाने ह्या जोडीने तयार राहायचं. श्रीवसवू अशोक शेठ नामदेवराव रुखारी आजचे महाप्रसाद दाते आहेत. श्रीवसवू शीतल अमित केंद्रे कंद्रे यांनी आजच्या महाप्रसादासाठी आपण अन्नदान घेतलेलं आहे, तर महामंगळ आरतीसाठी उपस्थित राहायचं. श्रीवसव चित्रा प्रकाश पाटील, श्रीवसव मीनाक्षी प्रभुअप्पा भाटसांगवे, श्रीवसव भारती नरेंद्र मेनकुदळे डॉक्टर, श्रीवसव उदय शंकर बुर्गे, श्रीवसव चंद्रकला ज्ञानेश्वर शेडघे, श्रीवसव निर्मला मारुती जाधव या सर्व सद्भक्तांनी आजच्या महाप्रसादामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि आता महास्वामीजींचं आशीर्वचन प्रारंभ होत आहे. श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की, जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी की. विश्वेशलिङ्गसम्भूतं विश्वविद्याविबोधकं विश्ववन्द्यं सदा वन्दे विश्वाराध्यं जगद्गुरुं. काशी ज्ञानसिंहासनाचे सनातन गुरु परंपरेला अनंत वंदन करून आजच्या या धर्मसभेत धर्मसंदेश दिलेले औंधकर महाराज, उपस्थित असलेले कडवगावकर महाराज,
कार्यक्रमाचे संकल्पकर्ता महेश स्वामी आणि त्यांचे सर्व सहयोगी भक्तगण, आजचे सर्व अन्नदाते, उपस्थित समस्त सद्भक्तगण आणि मातानो, औंधकर महाराजाने गुरु म्हणजे ज्ञानाचा भंडार असतो आणि सर्व शिष्यांच्या अज्ञाना दूर करण्याचे सामर्थ्य त्यांच्याजवळ असते म्हणून सांगितले. म्हणून अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जसं लहान बाळ अजून त्याचे आंख उघडलेला नसतात, बंद असतात, मुलाच्या अथवा मुलीच्या आंख उघडण्यासाठी आई आपल्या हाताने आंख उघडून त्याला काजळ रोज लावून लावून आंख खोलण्याची प्रक्रिया मुलाला दाखवून देते. तसं अज्ञान रूपी अंधकाराने ज्यांचे आंख बंद झालेलं आहे त्यांना ज्ञानरूपी अंजनाने त्यांच्या डोळा उघडण्याचं काम सद्गुरू करतात. म्हणून जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला सद्गुरूचा आश्रय केलं पाहिजे म्हणून महाराजाने खूप सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. आपण काल विचार करत होतो प्राणलिंगाबद्दल. आपल्या आत्माचा जो चिद्रूप आहे त्याला आपण प्राणलिंग म्हणतोय. त्या प्राणलिंगाची पूजा बाहेर ते असलेले वस्तूपासून होत नाही, आपल्या मनातले जे सद्गुण आहे त्या सद्गुणानेच प्राणलिंगाची पूजा होते असं आपण ऐकलो. म्हणून सांगितले क्षमाभिषेक सलिलम विवेको वस्त्रमुच्यते. प्राणलिंगाला अभिषेक करण्यासाठी आपल्या जवळचे क्षमा गुण अत्यंत महत्त्वाचे आहे. जोपर्यंत मनातील राग कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला क्षमा करता येत नाही. रागिष्ट माणूस तुरंत दंड देतो, क्षमाशील माणूस त्यांना सुधारण्यासाठी प्रयत्न करतो. जसं देव दुष्टांना सुधारण्याचा प्रयत्न करत नाही, लगेच संहार करून टाकतो. गीतामध्ये सांगितलेलं आहे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. देवाचं वारंवार अवतार होण्याचं कारण काय आहे? कशासाठी देव अवतार घेतो? मुख्य रूपाने तीन काम असतात अवताराचे. पहिला दुष्टांचा संहार, दुसरा शिष्टांचा संरक्षण आणि धर्माची स्थापना. हे तीन कामासाठी देव वारंवार अवतार घेत असतो. त्याच्यामध्ये सांगितलेले परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवडी स्थूल रूपाने देवी देवता आहेत. सर्वांच्या हातामध्ये एक न एक आयुध आहे. शिवाच्या हाती त्रिशूल आहे, रामाच्या हाती धनुर्बाण आहे, विष्णू भगवंताची सुदर्शन चक्र आहे, उद्या येणारा गणपती छातामध्ये सुद्धा अस्त्रशस्त्र असतात.
त्याच्यानंतर नवरात्रमध्ये येणाऱ्या देवीच्या हातामध्ये अनेक शस्त्रास तुम्ही बघता. म्हणजे कोणी जर अपराध केले तर देव त्यांना सुधारण्यासाठी उपदेश करत बसत नाही, लगेच शस्त्र घेतो संहार करून टाकतो. परंतु संहार आहे ना हे शाश्वत उपाय नाही. जर एक दुष्ट व्यक्तीला देवाने शस्त्राने जर संहार केला त्यांचे जीवन समाप्त झालं असं आपण म्हणतो, परंतु शरीर सोडल्याने जीवाचे जीवन समाप्त होत नाही. जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवं जन्म मृतस्य च जंतुर्मरण जन्मभ्याम परिभ्रमति चक्रवत. एक जीवात्मा शरीर सोडला पुन्हा दुसरा शरीर घेऊन येतो, तो शरीर सोडला पुन्हा दुसरा शरीर घेऊन येतो. म्हणजे एकानंतर एक एकानंतर एक असं निरंतर जनन मरण चालूच असतं. एक व्यक्ती मरताना जर दुष्टबुद्धी घेऊन जर मेला, जन्मल्यानंतर त्यांच्यासोबत दुष्टबुद्धी घेऊनच येतो. जसं तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये शाळा शिकत आहे, जर तुमच्या आईवडिला मुंबईला नोकरी देता लागली, तुम्हाला मुंबई जावा लागला, तिथं शाळामध्ये दाखला करायचं असं काय करता, इथलं दाखला घेऊन जाता. पाचवी पास असेल तर तिथं सहावीला मिळतो, सहावी झालं तर सातवीला मिळतो, दहावी झालं असेल अकरावीला मिळतो. म्हणजे इथलं जे तुम्ही सोडता त्यावेळी तुमचे जे शिक्षणाचे रेकॉर्ड असतो त्याच्यावरून तुमच्या पुढचे असतो ना. तसं मरताना आपण ज्या बुद्धी घेऊन मरतो त्याच बुद्धी घेऊन पुरा आपल्याला जन्म घ्यावा लागतो. त्यासाठी देव काय विचार करत नाही, संहार करत जातो, पुन्हा जन्म घेतात, पुन्हा संहार करत असतो. एकदा देवाच्या मनामध्ये विचार आला, मी वारंवार संहार करतो, पुन्हा दुष्ट पुन्हा जन्माला येतात. दुष्ट पुनर्जन्माला येऊ नये तरी काय करायचे? त्यावेळे देवाने विचार केला, हे शस्त्राचे काम नाही, दुष्टाचा दुर्बुद्धी शुद्ध झाल्याशिवाय पुन्हा तो सुधरत नाही. म्हणून शस्त्रजारी जो देव होता तो सगळं शस्त्र टाकून हातामध्ये शास्त्र घेऊन आला, त्यावेळे त्याला आपण गुरु म्हणतो, त्याला गुरु म्हणतो. म्हणून शस्त्र धारण करून दुष्टांचा संहार करण्यात देवांपेक्षा हातामध्ये शास्त्र घेऊन अनेक लोकांना समोर बसवून घेऊन समाधानाने त्यांच्या बुद्धीचा जो परिवर्तन करतो, अत्यंत दुष्ट माणूससुद्धा गुरु सान्निध्यामध्ये सुधरून जातो. म्हणून गुरु जो आहे क्षमाशील असतो. देव क्षमाशील नाही, देव रागिष्ट असतो, देव संहार करतो. आणि गुरु मात्र समाधानाने कितीही जरी दुष्ट असला तरी त्यांना शुद्ध करून त्यांना मुक्ती करण्याचं काम करतो. म्हणून देवापेक्षा गुरु श्रेष्ठ आहे असं सांगितलेलं आहे. सिद्धांत शिखामणीमध्ये गुरुचे अनेक व्याख्यान आलेले आहे. एक आहे गुणातीतम गुकारंच रूपातीतम रुकारकम गुणातीत मरूपंच यो दद्यात स गुरु स्मृतः. गुरु शब्दामध्ये जे दोन अक्षर आहे, एक एक अक्षराचा अर्थ सांगतात. गुणातीतम गुकारंच
गु म्हणजे गुणातीत, रु म्हणजे रूपातीत, ज्या परब्रह्म परमेश्वराला जो गुणातीत स्वरूप आहे, रूपातीत स्वरूप आहे, तो गुणातीत रूपातीत परब्रह्म परमात्माचा सूक्ष्म स्वरूप जो समजावून सांगतो त्याचा नाव आहे गुरु। म्हणून कालपासून आम्ही तुम्हा सर्वांना जो गुणातीत आहे रूपातीत आहे असा जो प्राणलिंग आहे त्या प्राणलिंगाचे स्वरूप आणि त्याचे पूजा करण्याची पद्धती थोडासा तुम्हाला आम्ही सांगायला सुरू केलेलं आहे। काल तुम्ही जलाबद्दल ऐकले, त्या छिद्रूपी प्राणलिंगाचे अभिषेक करण्यासाठी बाहेरच्या कुठल्याही नदीचे पाणी चालत नाही, गंगाचे चालत नाही, त्रिवेणी संगमाचे चालत नाही, समुद्राचे चालत नाही, त्या लिंगाचा अभिषेक करण्यासाठी तुमच्या मनामध्ये क्षमागुण जर आला तोच त्याचा अभिषेक करण्याचे जल होतो। म्हणून क्षमाभिषेक सलिलम। जसा तुम्ही देवाला अभिषेक केल्यानंतर देवाचा जो ओलापणा असतो, जसं तुम्ही आंघोळ केल्यानंतर वस्त्राने पुसून घेता अंग, तसं देवाला जलाभिषेक केल्यानंतर देवाला अंगाचा ओलापण असतो तो काढण्यासाठी वस्त्र पाहिजे। म्हणजे वस्त्र कोणता? प्राणलिंगाला पोचण्यासाठी वस्त्र म्हणजे विवेकही तिथलं वस्त्र आहे। हे कुठल्याही बाहेरचं वस्त्र चालत नाही, कुठल्याही फॅक्टरीचं वस्त्र चालत नाही, तुमच्यामध्येच एक वस्त्र आहे त्याचं नाव आहे विवेक। विवेक दोन प्रकारचे सांगितलेलं आहे, एक आहे नित्यानित्य विवेक, दुसरा आहे आत्मानात्म विवेक। देवाने जगाची सृष्टी करताना नित्य अनित्य दोन्ही एकत्र करून ठेवले। ಮರದೊಳಗೆ ಮಂದಾಗ್ನಿಯ ಉರಿಯದಂತಿರಿಸಿದೆ, ನೊರೆವಾಲೊಳಗೆ ತುಪ್ಪವ ಕಂಪಿಲ್ಲದಂತಿರಿಸಿದೆ, ಶರೀರದೊಳಗೆ ಆತ್ಮನನು ಆರೂ ಅರಿಯದಂತಿರಿಸಿದೆ, ನೀನು ಬೆರೆಸಿದ ಭೇದಕ್ಕೆ ನಾನು ಬೆರಗಾದನಯ್ಯ ರಾಮನಾಥ। एक देवर दासिमारे नावाचे एक संत कर्नाटकातला सांगतो, देव कसं मिक्स करून ठेवले, नित्य आणि त्याला मिक्स कसं करून ठेवले ते सांगतो। मरदोळगे मंदाग्निय उरियदंतिरिसिदे, प्रत्येक वृक्षामध्ये देवाने आग ठेवले, अग्नी ठेवलेलं आहे, परंतु तिथं ठेवलेला अग्नी वृक्षाला जाळू शकत नाही जोपर्यंत तो प्रकट होत नाही। नोरेवालोळगे तुप्पवा कंपिल्लदंतिरिसिदे, दुधामध्ये देवा तो तूप ठेवलेला आहे कोणाला पता लागत नाही। दुधाच्या प्रत्येक कणाकणामध्ये तूप आहे परंतु आपल्याला दिसत नाही, हात लावले तर हाताला लागत नाही, सुंगले तर तुम्हाला गंधसुद्धा येत नाही, आहे परंतु दिसत नाही। तसं शरीरदोळगे आत्मननु आरू वरियदंतिरिसिदे, आपल्या देहामध्ये आत्मा परमात्मा आहे परंतु कोणालाही माहीतच होत नाही। म्हणजे देवाने काय केलं, जसं लाकडीमध्ये अग्नी ठेवला, दुधामध्ये तूप ठेवला, तसे आपल्या आत्मामध्येच परमात्मा पण ठेवलेलं आहे परंतु इतकं आत्मा अनात्म्यांचं इतकं मिश्रण केलं आम्हाला काय कळत नाही। आम्ही अनात्माला आत्म समजून घेतो, जो शरीर अनात्मा आहे त्यालाच आपण आत्मा आत्मा समजून घेतो। म्हणून इथं विवेक आत्मा अनात्माला पार्थक्य करून ज्ञान करून घेणं
ह्याला म्हणतात त्याला विवेक, विवेक म्हणतात. आणि नित्यानित्य म्हणजे प्रपंच अनित्य आहे, परमात्मा नित्य आहे. आणि अनित्याला आपण नित्य मानतो, नित्याला आपण विसरून जातो. म्हणून गुरु सान्निध्यामध्ये बसून शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळं अनात्म आहे. आणि ह्याच्या पलीकडे असलेले जो चैतन्य तो आत्मतत्व आहे. त्याचे विभागणी करण्याची प्रक्रिया खूप सुंदर आहे. एका गुरुजवळ दोन शिष्य होते. आत्मानात्माचे विवेक सांगत असताना किती समजावून सांगितले तरी दोघांना का कळेना. त्यावेळी गुरु महाराज म्हणले, ह्यांची मनोवृत्ती अंतःकरण वृत्ती अंतर्मुख आहे की नाही थोडा परीक्षा करावा म्हणून दोघांच्या हाती दोन कबूतर दिला, दोन पक्षी, आणि सांगितलं तुम्ही दोघंही घेऊन जावा. आणि असल्या ठिकाणी बसा, तुम्ही त्याला मारून घेऊन यायचं, परंतु कोणी बघू नये, कोणाला कळू नये. त्यावेळी एक शिष्य गेला, खूप जंगलामध्ये गेला, इकडं तिकडं पाहिला, कोणी दिसला नाही. मग आता बघणारा कोणी नाही, मग त्याला मारून घेऊन आला. महाराज मी आलो, मला आत्मसंबंधी ज्ञान सांगा. गुरु महाराज म्हणले, तू एकट्याला त्याला पहिले येऊ द्या, नंतर दोघाला एकत्र आम्ही सांगतो. परंतु दिवसभर गेला, रातभर गेला, दुसऱ्या दिवशी आला तो दुसरा शिष्य. येताना तो कबूतर, जीवित कबूतर घेऊन आला. महाराज म्हणले, तुला ह्याला मारून घेऊन यांना म्हणलो होतो, तू तसंच घेऊन आला. महाराज, मारणं काय एवढं कठीण काम नव्हतं, परंतु ज्या पद्धतीने तुम्ही सांगितले त्या पद्धतीने मारणं मला अवघड झाला. मी भरपूर प्रयत्न केलो. मी घरापासून बाहेर कुठे गेलो नाही. मी माझ्या घरात बसलो. माझ्या घरामध्ये कोणी नव्हतं, मी एकटं होतो. सगळ्या दार, खिडकी सगळं बंद केलो, लाईट बंद केलो. आता बघणार कोणी नाही म्हणून मी त्याला मारायला गेलो. त्यावेळे त्याच्या जो अंधारमध्ये त्यांचे जे डोळे होते ते डोळ्यानं मला पाहत होते. अरे हे तरी मला पाहतो, हे सुद्धा पाहू नये म्हणून त्याच्या डोळ्याला तो कपडा बांधला. आता कोण बघणार नाही म्हणून त्यावेळे ज्यावेळे तो मारायला गेला त्यावेळे त्यांना कळवला मी मारतो. म्हणजे कोणी बघू नये, कोणाला कळू नये. तो विसरण्यासाठी भरपूर प्रयत्न केला, परंतु विसरून मारणं त्याला शक्य झाला नाही. म्हणला, महाराज मी प्रयत्न करून थकलो, मला काय मारता आला नाही. त्यावेळी गुरु महाराज म्हणले, जो मारून आला होता त्याला म्हणला, तू बाहेर जा, तू आत्मज्ञान ऐकण्यासाठी तू अधिकारी नाही आहे. तू केवळ बाहेर बघितलं, परंतु आत तू गेला नाही. ही व्यक्ती मनापर्यंत पोचलेलं, म्हणजे माझ्या मनाला कळतं तोपर्यंत आतमध्ये पोचलेलं आहे. आणि मनाने मनाच्या पलीकडे आत्मा म्हणून त्यांना समजावून सांगितले. तशा रीतीने विवेक म्हणजे आत्म अनात्माच्या पार्थक्य ज्ञान, नित्य आणि अनित्याच्या पार्थक्य ज्ञानाला हा प्राणलिंगाला पोचण्याचे वस्त्र असं सांगितले. म्हणून प्रत्येकाने जसं क्षमागुणाचा तुम्ही प्रादुर्भाव करून घेता, तसं नित्यानित्य आत्मानात्म विवेकसुद्धा शास्त्रचिंतन करून प्राप्त करून घेतले, म्हणजे तुमच्या मनामध्ये विवेक आला, म्हणजे तुमच्या हाते लिंग पोषणाचं वस्त्र प्राप्त झालं, तसा हाच अर्थ होतो.
आता देवाला अलंकार करता, परंतु प्राणलिंगाचा अलंकार करण्याची वस्तू काय ते म्हणत सत्यमाभरणं प्रोक्तम. म्हणजे सत्य बोलणं हे लिंगाचे अलंकार आहे. सत्य सर्वाचे अधिष्ठान, सत्यमूलाने धर्माने, सत्यान्नास्ति परंतपः, सत्यमे लोकान जयति, सत्ये सर्वं प्रतिष्ठितम. सर्व धर्माचे मूल म्हणजे सत्य आहे. प्रायः सत्य बोलण्यामध्ये हरिश्चंद्र तेवढंच प्रसिद्ध आत्तापर्यंत, सत्य हरिश्चंद्र त्याला म्हणतो. परंतु तो सुद्धा सत्य बोलण्यासाठी किती त्यांना कष्ट घेतला, तुम्हा सर्वांना त्यांच्या महत् कथा वगैरे माहीत आहे. एक गावामध्ये एक घरात एक मुलगा होता, नेहमी खोटं बोलायचं. वडिलाने भरपूर सांगून सांगून थकला. एक वेळ त्यांच्या गावे सत्य हरिश्चंद्र नाटक आला होता, जुना काळातला. सत्य हरिश्चंद्र नाटक आला होता. वडिलाच्या मनामध्ये विचार आला, ह्याच्या मनावर उपदेशाचा प्रभाव काही झाला नाही, त्यांना आपण पैसा देऊन पाठवू. रातभर सत्य हरिश्चंद्राचे नाटक जर पाहिला, मग सत्याच्या महत्त्व कळेल, सत्याचं फळ कळेल, मग सत्य बोलायला सुरू करेल. म्हणून त्यांना 22 रुपये दिला, द्या बाबा तू सत्य हरिश्चंद्र नाटक बघून ये. खूप आनंदाने गेला तो. तिकीट काढून घेतला, पहिला सीटवर बसून नाटक पाहत होता. सत्य हरिश्चंद्र सत्य बोलल्यामुळे त्यांना भरपूर कष्ट आला. राज्य गेला, बायकोला स्मशानमध्ये ठेवावं लागला, मुलगा मेला, हे सगळं बघत होता हा नाटकमध्ये. भरपूर त्रास झाले बघून बघून तो कंटाळ. अरे सत्य बोलणं तर एवढं त्रासच होतो, म्हणून तो झोपून टाकला नाटकमध्ये. नाटक संपल्यानंतर ज्यावेळी लगले उठले, त्यावेळी सकाळी झाला होता, तो सुद्धा उठून घरी गेला. वडिलाला खूप आनंद झाला होता, माझा मुलगा सत्य हरिश्चंद्र नाटक बघून येणार आणि उद्यापासून सत्य बोलणार. आल्या आल्या वडिलाने विचारलं, नाटक कसं होता? तो म्हणला, नाटक तर चांगलं होतं, परंतु हरिश्चंद्रसारखा मूर्ख माणूस जगामध्ये कोणी नाही म्हणला. हरिश्चंद्रसारखा मूर्ख माणसाला मी कुठं बघितलेलं नाही. तो म्हणला, काय झालं रे? काय सत्य बोलण्यासाठी त्याने बायको गेले, मुलगा मेला, स्वतः डोमचे सेवक होऊन काम करू लागला. म्हणजे सत्य बोलले तर एवढं कष्ट होत असं, कशाला सत्य बोलायचं? पण झोपून टाकलं म्हणलं. अरे ते नाटक पूर्ण बघायचं होता. त्याने किती कष्ट आले तरी सुद्धा तो सत्य न सोडल्यामुळे शेवटी महादेव प्रसन्न झाला. मेलेले मुलगा प्राप्त झाला, बायको मिळाली, राज्य मिळाला. एवढंच नाही, त्यांना त्रास दिलेला जो विश्वामित्र होता, त्याने हजार हजार वर्ष तपश्चर्या केली, जे पुण्य तो सगळे पुण्य सत्य हरिश्चंद्राला मिळाला. तो म्हणला, मला काय माहीत पुढे एवढा त्रास, म्हणून मी झोपून टाकलो म्हणला. तसं जगामध्ये सत्य बोलणं म्हणजे अंगावर येतो. काय करायचं, कसं काय सत्य बोलायचं म्हणून तुम्ही म्हणता, परंतु खऱ्या अर्थाने सत्य ही जीवनाचा आधार आहे, सत्य ही परमात्मा आहे. खोटा बोलून बोलून कितीही संपादन केले तरीसुद्धा शेवटी तुम्हाला सत्याकडे जायचं असतं, परमात्म्याकडे जायचं असतं. हे असत्याचे गबाळ घेऊन जाता येत नाही, म्हणून सांगतात सत्यमाभरणं प्रोक्तम.
म्हणजे प्रतिनित्य तुम्ही जरी हजार असत्य बोलत असेल, आधा आधा कमी करा, पाच एक बोला, एकदम सोडणं म्हणजे अवघड असतं. बीडी ओढू नका म्हणलं तर अवघड असतो, रोज दहा ओढा म्हणलं तर हा म्हणतो, पुन्हा पाच कम करावे कम करा असं करत करत केलं तर कम होऊ शकतं. तसं असत्य जर एकदम सोडणं शक्य नसेल, दिवसामध्ये किती असत्य बोलता एकदा मोजून बघा, दुसऱ्या दिवसापासून थोडा थोडा एक 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 कमी करत जावा. कौरव पांडव दोघंही अभ्यास करत असताना बाल्यपणामध्ये द्रोणाचार्य सगळ्यांना एक मंत्र सांगितलं, सत्यम वद धर्मम चर. उद्या सत्यम वद शब्द सगळे कंठपाठ करून या म्हणले. सगळे येऊन सांगितले सत्यम वद सत्यम वद, सगळ्यांनी कंठपाठ सांगितले. जो युधिष्ठिर होता धर्मराज, तो म्हणला मला अजून कंठपाठ झाला नाही. दुसऱ्या दिवशी गेला, तिसऱ्या दिवशी गेला, महिनापर्यंत तो म्हणून मला कंठपाठ झाला नाही, कंठपाठ झाला नाही. एक महिन्यानंतर स्वतःहून बोलला गुरु महाराज, आज मी सत्य बोलो हे शब्द कंठपाठ केलं. अरे एक शब्द कंठपाठ करण्यासाठी एवढं वेळ लागला महिनाभर? तो म्हणला मी खूप असत्य बोलत होतो, त्याचे प्रमाण कमी करत 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 आज मी एकही असत्य बोललो नाही, मग सत्यम वद मला कंठपाठ झाला म्हणलं. तसं प्रयत्न केले तर असाध्य कुठलाही नाही, परंतु आपण प्रयत्नच करत नाही. कशाला सगळं असत्य बोलतो, आपण बोलत जाऊ कशाला काय करायचं म्हणता. परंतु असत्य बोलून केलेले सर्व अनुष्ठान व्यर्थ होतात. असत्य बोलण्याने वाणी दग्ध होते, त्या वाणीमध्ये काही सत्व राहत नाही. म्हणून सत्य बोलल्याले वाणीमध्ये शक्ती असते. जर तुमच्या मुलाबाळानं तुम्ही आशीर्वाद करता, तुम्ही असत्य बोलून बोलून आशीर्वाद दिला तर मुलाला आशीर्वाद लागत नाही. त्यासाठी प्रत्येकाने प्राणलिंगाला अलंकार करण्यासाठी सत्य बोलण्याचा अभ्यास करा, मग तुम्हाला प्राणलिंगाची पूजा करता येते. वैराग्यम पुष्पमालिका. तुम्ही रोज महाराजांना खूप मोठे मोठे माला घेऊन येता, पादपूजेसाठी लिंगपूजेसाठी महाराजांना हार अर्पण करता, दोघं तिघं सगळे महाराजांना महाल अर्पण करता. हे बाहेरचे माला आणणं सोपं आहे, परंतु प्राणलिंगाला हे बाहेरच्या कुठल्याही फुलाचे माला अर्पण करता येत नाही. त्यासाठी म्हणतात वैराग्यम पुष्पमालिका. वैराग्य म्हणजे काय? संसारामध्ये जे अति आसक्ती आहे ती अति आसक्ती थोडा कम करणं ह्याला नाव वैराग्य आहे. त्यागे नैके अमृतत्व मानसहु. या जगामध्ये अमृतत्वाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याकडे त्यागबुद्धी अत्यंत नितांत गरजेची असतो. आणि शेवटच्या क्षणी मनुष्य सगळं त्यागच करतो, पहिले पहिले संग्रह करत जातो, जोडतो जोडतो जोडतो. ज्यावेळी वय होत आला, आजारपण आले, मग सगळ्यांना बोलावून घेऊन त्यांना ह्या द्या त्यांना ह्या द्या म्हणून आपण सगळे देऊन टाकतो. शेवटी आपण काही न घेता आपण जातो हे सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे शेवटच्या क्षणामध्ये वैराग्याने त्याग देण्यापेक्षा जीवित काळामध्ये सुद्धा त्यागाचा आनंद प्रत्येकाने अवश्य घेतला पाहिजे. त्यागे नैके अमृतत्व मानसहु. त्याग हा संसाराचा एक नियम आहे. त्याग नाही केले तर चालत नाही, त्याग करावाच लागतो.
तुम्ही ताटामध्ये सगळे पक्वान घेऊन जेवायला बसता, तुमचे हात ताटामधलं एक ग्रास हातामध्ये घेतो. हातात घेतलेले ग्रास मी हात सोडत नाही म्हटले तर काय करणार? माझ्या मिळालं मी सोडणार नाही, मग हातात ठेवून बसले तर चालते का? चालत नाही. मग हाताला काय करावं लागतं? तोंडाला दान करावं लागतं. तोंडाला मिळाल्यानंतर खूप स्वादिष्ट आहे, कशाला आत गिळायचं म्हणून तसं तोंडात घेऊन बसता का? पुन्हा तुम्ही गिळून पोटाला दान द्यावा लागतं. पोट तसंच ठेवून बसले तर चालते का? मी सोडणार नाही म्हणले तर? मला मिळालेले एवढं चांगले मी सोडणार नाही म्हणले तर डॉक्टरकडे जावं लागतं, गोळी घेऊन बाहेर काढावं लागतं. म्हणजे सृष्टीचा नियम आहे, आमच्याजवळ आल्यानंतर ते आमच्याच नसतो, ते दुसऱ्यांना दुसऱ्यांना असं सरकत जावा लागतं. हे जग आहे ना, हे त्यागाचे चक्र आहे. आता तुम्ही सगळे अन्नदानाला, पादपूजाला सगळे महेशस्वामीकडे रोख जमा करता, नाही तर कापीसमध्ये जमा करता. आले बरं झालं, चला आपण घेऊ गरीब म्हणले तर? गोळा करून जर महेशस्वामी घरी बसले तर कार्यक्रम होते का? होत नाही. मग त्यांना फूलवाल्याला, मालेवाल्याला, जोशीला सगळ्यांना त्यांना द्यावा लागतो. असं एकमेकाला त्याग त्याग करत करतच हे सगळं चालतं. मुख्य रूपाने जे लक्ष्मी आहे, लक्ष्मी एक ठिकाणी थांबत नाही. प्रत्येकांचे घरामध्ये लक्ष्मीचे फोटो असेल. उभी लक्ष्मी आहे की बसले लक्ष्मी असते? प्राय प्रत्येकांच्या घरी उभी असेल लक्ष्मी असते. जर तुमच्या घरामध्ये कोणी आला, बसा म्हणलं तर बसला नाही, जास्त दिवस जास्त वेळ थांबतो का तो? म्हणजे तुमच्या घरात आलेले व्यक्ती न बसता जर उभे राहिले तर जास्त वेळ थांबणार नाही. बसले तर एक तास दोन तास बसू शकतो. उभे टाकून जर बोलतो म्हणल्यावर तो लगेच निघून जाणारच असतं. तसं लक्ष्मी एक ठिकाणी थांबतच नाही. जसं पाणी निरंतर वाहत असतं, तसं लक्ष्मीसुद्धा निरंतर आमच्या हातून तुमच्या हात, तुमच्या हातून त्यांच्या हात असं जातच असते. आम्ही येऊन खाली बसले की तुमच्या जेबातले पैसे आमच्या ताटात पडतात. आम्ही घेऊन जातो, मोजतो, ठेवतो, काय करतो, पण विद्यार्थ्यांना आम्ही देतो. म्हणजे हे जे चक्र आहे त्यागचक्र, त्यागचक्रामुळे जग व्यवस्थित चालतो. म्हणून जगाचे चक्र व्यवस्थित चालावा आणि आपल्या मनालासुद्धा समाधान वाटावा. संग्रहाने मनाला संतोष नाही, त्यागाने समाधान वाटत असतं. आपले भारतीय संस्कृतीमध्ये एक नियम आहे, भूक लगने पर खाना खाना ये प्रकृति है, भूक न लगने पर खाना खाना ये विकृति है, भूक लगने पर भी दूसरों को खिलाना ये संस्कृति है, भूक लगने पर खाना आप लोग खाते हैं तो प्रकृति है, सगले जीव खाता भूक लागल्यावर. काही लोक भूक नसताना सुद्धा खातात. समजा कुठेतरी लग्नाला गेले, थोडंफार खाऊन गेले असेल केव्हा होते म्हणून, परंतु तिथे गेल्यानंतर तुम्हाला 1,000-2,000 आहेर केल्यानंतर कशाला फुकट जायचं म्हणून खायला सुरू करता.
एवढं खाता एवढं खाता खाऊन 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 तुम्हाला पोट भरलं तर आणखी टुसून टुसून खाता. ह्याला म्हणतात विकृती. म्हणजे भूक नसताना खाणं हे विकृती आहे. आणि सर्वात श्रेष्ठ गोष्ट म्हणजे तुम्हाला भूक असताना सुद्धा जर तुमच्या घरी एखादा भूक लागलेला अतिथी जर आला त्याला जीव घालून जर तुम्ही उपास राहिले तर ह्याला नाव आहे संस्कृती आहे. खूप विचित्र आहे, काही वेळे जेवण केल्यावर तृप्ती वाटत असते, काही वेळे जेवण न करता सुद्धा तृप्ती होत असतं. तुमच्या घरामध्ये मुलामुलीचं लग्न असेल, भरपूर लोकांसाठी तुम्ही व्यवस्था करता, इकडं तिकडं हिंडत असता, वाटत असता, सगळं करत असता, सगळ्यांना नाश्ता देता, जेवण देता, प्यालं सगळं देत असतो, तुम्ही पेलेलं नसतो, तुम्ही खात नाही पित नाही. म्हणजे दुसऱ्यांची व्यवस्था करणं एवढं व्यस्त असतात, तुम्ही स्वतःच्या खाणंसुद्धा विसरून गेले असतात. परंतु तुम्हाला माझ्या घरामध्ये एवढं लोक आलं एवढं खालून तृप्ती जी असते, खाऊन तृप्ती एवढं मिळत नाही, जे खाऊ घालून तृप्ती मिळतं तर सर्वात श्रेष्ठ तृप्ती माना जात. म्हणून वैराग्यम पुष्पमालिका, जसं फुलाच्या मालामध्ये सुगंध असतो तसं तुमच्या मनामध्ये जर वैराग्य आला त्याच्यापेक्षा सौंदर्य दुसऱ्या जगामध्ये दुसरा कुठलाही नाही. वैराग्यमेवा भयम, भर्तोरी सांगतो सर्वं वस्तु भयान्वितं भुविनृणां वैराग्यमेवा भयम. या जगामध्ये वैराग सर्वश्रेष्ठ मानला जातो. म्हणून प्राणलिंगाला पुष्पमाला अर्पण करायचं म्हणजे वैराग्य भावनाने पुष्पमाला अर्पण करायचं. गंधम समाधी संपत्ती, जसं आपण चंदन गंध लिंगाला लावतो, प्राणलिंगाला गंध लावायचे म्हणजे कसं लावायचे, म्हणजे तुम्ही ज्यावेळी समाधीमध्ये बसता, एकाग्र मनामध्ये सर्व विचार सोडून ध्यान करत बसता, तो ध्यान करणं म्हणजे एकाग्र मनाने समाधीमध्ये जाणं म्हणजे गंधा प्राणलिंगाला गंध लावायचे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला मनाचे जे समाधान आहे तो ध्यानामध्ये संपूर्ण आपल्याला भरपूर मिळू शकतो. या देशातील जेवढं ऋषी महर्षी होऊन गेले, मोठे मोठे शास्त्रांचे आविष्कार केले, ते कुठल्याही शाळामध्ये जाऊन शिकले नव्हते, ते ध्यान योगानुगता अपश्यन. मनुष्य ध्यानात बसले की देवाशी साक्षात संबंध होतो आपला. जसं इथं बल्ब प्रकाश देतो, पॉवर हाऊस आणि बल्बमध्ये जो वायर जो संबंध आहे म्हणजे तो प्रकाश येतो. तसं ज्यावेळी तुम्ही तुमच्या मनाला देवाला संबंध करून ध्यान करायला बसता त्यावेळे देवाचे दैवी गुण आहे तुमच्याकडे यायला सुरू होतात. म्हणून प्रत्येक व्यक्ती ध्यानाच्या माध्यमातून देवाला गंध लावायचा, म्हणजे ध्यान करणं म्हणजे प्राणलिंगाला गंध लावणं. अक्षता निरहंकृती, जसं आपण न तुटलेले तांदूळ देवाला वाहतो अक्षता म्हणतो, परंतु प्राणलिंगाला अक्षता म्हणजे निरहंकृती ही अहंकार बुद्धीची वृत्ती आहे. कुठलंही काम केले की मी केलो असं पण म्हणतो, परंतु अहंकारामुळे जीवात्माचा पतन होतं. म्हणून भरपूर करायचे आणि वृत्तभाव मनामध्ये ठेवायचे. तुम्ही गुरु महाराजांना घरी भिन्नवासासाठी बोलविता, त्यांचे पूजा झाल्यानंतर सगळे पक्वान त्यांच्या ताटामध्ये वाढता, वाढल्यानंतर गुरु महाराज म्हणतात साष्टांग घाला, म्हणतात ज्ञान साष्टांग नमस्कार करा. त्यावेळी तुम्ही साष्टांग नमस्कार करता,
साष्टा नमस्कार कशासाठी करायचे? म्हणजे तुमच्या मनामध्ये मी केलो ही भावना येऊ नये. मी तुमचा दास आहे, मी तुमचा शिष्य आहे, माझ्या काय नाही सगळं तुमचेच आहे. म्हणजे काल सांगितलं तसं नाही आहे, तुमचे पादपुण्य पादपुण्य म्हणत तसं नाही आहे, परंतु तुमच्या असूनसुद्धा सगळे तुम्ही कष्टाने अर्जन करून गुरुला अर्पण करत असतानासुद्धा माझ्या मनामध्ये मीपणा येऊ नये म्हणून साष्टांग नमस्कार करायला सांगतो. म्हणून अक्षता निरहंकृतीही. कुठलेही कार्यक्रम केल्यानंतर, कुठलेही काम केल्यानंतर मनामध्ये अहंकार येण्याची शक्यता असतं. त्या अहंकाराला येऊ न देणं म्हणजे हे देवाला अक्षता वाहिल्यासारखं आहे. म्हणून प्राणलिंगाची पूजा करण्यासाठी बाहेरचे कुठलाही उपकरण न घेता आपल्या मनामधला सद्गुणाने देवाची पूजा करायची असतं. जेवढं गुण तुमच्या मने वाढतात तेवढं प्राणलिंग पूजा करण्याचे अधिकार तुम्हाला प्राप्त होतो. वेळ जास्त झालेला आहे, उद्या पुन्हा आपण पुढच्या उपकरणाबद्दल आपण विचार करू. प्रत्येक व्यक्ती क्षमा, सत्य, निरहंकृती आदी जो भावना आहे, हे भावना निर्माण करण्यासाठी थोडा थोडा प्रयत्न करा. असाध्य काय नाही आहे. तुम्ही जसं निष्ठेने इष्टलिंग पूजा करता तसं प्राणलिंगाची पूजासुद्धा तुम्हाला रोज करता येते एवढं सांगून आज सकाळी महेश स्वामीने खूप मोठा चांगला कार्यक्रम केला. इथे महास्वामीजींना या श्रावण महिन्यामध्ये दक्षिणा तर आले तर ते आहे, काही लोकांनी सोनं चांदी आपल्याला दक्षिणा रूपाने भेंट केले होते. ते आज लिलाव लावल्यानंतर जवळजवळ 2 लाख रुपये जवळ आपल्याला आज आलेले सुवर्णांना भक्तांना गुरुपुष्यामृत सिद्धियोगामध्ये त्यांना आशीर्वाद केलो, त्यांनाही भला झाला आणि मुलांच्यासुद्धा चांगलं झालेलं आहे. एकूण म्हणजे आता 10 लाख जवळजवळ 10 लाख रुपये आपल्याकडे शिष्यवृत्तीसाठी संपादन झालेलं आहे. 10 लाख झालं म्हणजे 5 मुलांना निरंतर आपण शिष्यवृत्ती देऊ शकतो. पुढच्या वर्षापासून 1 वर्ष त्याला व्याज यायला लागतो. पुढच्या वर्षी श्रावणानंतर महेश स्वामी असतील, आणखीन ते लोक असतील, ज्या लोकांनी 5 मुलांना तो मुलींना तुम्ही जर सिलेक्शन केला त्यांना इथंसुद्धा देता येते. त्या अकाउंटला सीधा जमा करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. अजून 2-4 दिवस आहे, वाढल्या तर आणखीन मुलांसारखे आपण वाढून घेऊ. परंतु आज सुवर्ण स्वीकार करून भावकराने लिलावामध्ये जास्त पैसे सांगून घेतला, पुन्हा त्याची आणखीन वाढ करून आज त्याने आपल्याला गुरुदक्षिण रूपाने अर्पण केलेलं आहे. त्यांना आणि सर्वांनासुद्धा अनंत मंगल आशीर्वाद देऊन आम्ही आपलं आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती शांती. चला महामंगळ आरतीसाठी या. श्री वसव अनिता विठ्ठल नवाने, चंद्रकांत रामेश्वर नगरे, श्रीमान अशोक शेठ, नामदेवराव रुखारी. चला शीतल अमित कंद्रे, चित्रा प्रकाश पाटील, सौभाग्यवती मीनाक्षी, प्रभू अप्पास भाट सांगवे. चला भारती डॉक्टर नरेंद्र मेनकुदळे, उदय शंकर बुर्गे, चंद्रकला ज्ञानेश्वर शेडगे, श्री वसव निर्मला मारुती जाधव, या सर्व उपंतांना महामंगळ आरतीसाठी आम्ही बोलवत आहोत. आपलं नाव या. चला शांत रहा, जागेवरती उभा रहा.
आरती द्या सर्वांकडे. श्री विश्वाराध्याय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम श्री विश्वाराध्याय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम विश्वेश जाताय विश्वादिबीजाय विश्वेश जाताय विश्वादिबीजाय श्री विश्ववंद्याय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम श्री विश्वाराध्याय मंगलम शिव विश्वैकपालाय चरवृंदवंद्याय मंगलम वरचरणेतिबोधाय मंगलम चरवृंदवंद्याय मंगलम वरचरणेतिबोधाय मंगलम गुरुरूपधाराय गुरुराजिराजाय गुरुरूपधाराय गुरुराजिराजाय परिपूतदेहाय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम श्री विश्वाराध्याय मंगलम शिव विश्वैकपालाय भवमूलभंगाय मंगलम शिव शिवलिंगसंगाय मंगलम भवमूलभंगाय मंगलम शिव शिवलिंगसंगाय मंगलम भवमंगलांगाय शिवपिंगचोडाय भवमंगलांगाय शिवपिंगचोडाय कवितुंगसेव्याय मंग शिव विश्वैकपालाय मंगलम श्री विश्वाराध्याय मंगलम शिव विश्वैकपालाय काशीपुरेशाय मंगलम कवि काशीनाथेशाय मंगलम काशीपुरेशाय मंगलम कवि काशीनाथेशाय मंगलम क्लेशापहाराय पाशप्रमोचाय क्लेशापहाराय पाशप्रमोचाय श्रीशादिमान्याय मंग शिव विश्वैकपालाय मंगलम श्री विश्वाराध्याय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम शिव विश्वैकपालाय शिव विश्वैकपालाय मंगलम हर हवोम कर्पूरगौरम कृणावतारम संसारसारम जगेन्द्रहार सदावसंदम हृदयारविंदे भवम भवामे सहितन्नमामे कर्पूरमंगलराजनम दर्शयामे हर हवोम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नम वयम वये श्रवणाय कूर्महे समें कामा काम कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातो कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः
ओम गुरुदेवाय विद्महे परब्रह्मणे धीमहि तन्नो जगद्गुरु प्रचोदयात। ओम श्री जगद्गुरु महास्वामी देवताभ्यो नमः। तव शरणारविन्दयोः इति मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि। श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की, श्रीमद्गुरु विश्वाराध्य शिवाचार्य महाराज की, श्रीमद्गुरु विश्वेश्वर शिवाचार्य महाराज की, श्रीमद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महाराज की, श्रीमद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महाराज की, श्री काशी विश्वनाथ अन्नपूर्णा माता की, मानव धर्माचा धर्मानेच विश्वाला धर्मानेच विश्वाला वंदे वंदे सांबजैन।